ठिकाणी अवैध गांजा वाहतुकीवरती स्थानिक गुन्हे शाखा आणि उतूर पोलिसांनी कारवाई केली आहे. 18.5 किलो गांजासह 6,60,355 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 2 फेब्रुवारी 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार दीपक साबळे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहमदनगर ते कल्याण हायवे रोडवरून ATOS कंपनीची ग्रेरंगाची गाडी यामधून गांजा या अंमली पदार्थाची वाहतूक होणार आहे अशी माहिती मिळाल्यानं स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलीस स्टेशन यांनी संयुक्तपणे ओतूर येथील कॉलेज समोरील रोडवर गतिरोधकाजवळ सापळा लावून गाडी थांबवून छापा टाकून ATOS कंपनीची ग्रेरंगाची गाडी नंबर MH02BR8090 ही ताब्यात घेऊन सदर वाहनातील इसम नामे ऋषिकेश किसन वामन वयवर्ष 32 राहणार काळवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि सतीश अशोक गुंजाळ वयवर्ष 26 राहणार उमरज नंबर 1 तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे रुपये 3,10,355 किमतीचा 18 किलो 255 ग्रॅम वजनाचा गांजा आणि 3,50,000 किमतीची गाडी असा एकूण 6,60,355 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत ओतूर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस नाईक संदीप वारे स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या फिर्यादीनुसार NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक अविनाश रिमकर पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण येथील पोलीस हवालदार दीपक साबळे, पोलीस हवालदार राजू मोमीन, पोलीस हवालदार गुरु जाधव, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले, पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर, ओतूर पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस सब इन्स्पेक्टर शेळके, पोलीस नाईक गेंगजे, पोलीस नाईक खेडकर यांनी केली आहे. बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास, ओतूर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा आणि